नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सिक्रेट रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यामधील एक खास पदार्थ मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मोदकाचं सारण बनवून घेणार आहे त्यासाठी एका पॅनमध्ये खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे गूळ आणि खोबरं मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण छान परतून घेऊया त्यासाठी कडे गॅसवर ठेवून मी गॅस फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे हे सारण मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला करून घ्यायचं आहे कढईवर झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ बसू द्यायची आहे इथे आपण सारणाला वाफ दिल्यामुळे गूळ पटकन मऊ होतो खोबऱ्यात एकसारखा मिसळून येतो हे सारण सतत एक सात ते आठ मिनटं हलवत राहायचं आहे सारण बनवत असताना गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवावा नाहीतर खाली सारण जळण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता की गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता यावेळी इथे थोडी खसखस घालून घ्यायची आहे खसखस ही आपल्या आवडीप्रमाणे आपण घालावी यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता सारणाला गुळाचं सुटलेलं पाणी थोडं कमी होईपर्यंत एक दोन ते तीन मिनिट गॅसवरतीच ठेवायचं आहे लक्षात ठेवा की हे सारण जास्त ड्राय करून घ्यायचं नाही आता सगळ्यात शेवटी मी इथे एक चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे सारणामध्ये आता इथे आपल्या मोदकाचं सारण तयार आहे हे सारण मी एका बाउलमध्ये काढून थंड केलेलं आहे सारण पूर्ण थंड झालं की त्यामध्ये मी एक अर्धा चमचा वेलचीपूड पुन्हा एकदा ता टाकून मिसवून घेणार आहे कारण सारण थंड झालं की त्यामध्ये वेलचीपूड टाकली की त्याचा सुगंध छान राहतो आणि ते खायला खूप चविष्ट लागतात आता इथे कणकेचा छोटा गोळा घेऊन मी हातावरतीच वळून घेणार आहे ही कणिक मी आधी अर्धा तास भिजून घेतलेली आहे कणिक भिजवताना चवीपुरतं मीठ घालावं इथे मी हातानेच लाथिंबी बनवत आहे कारण हाताने बनवलेले लाथिंबी जास्त पातळीही होत नाही आणि जास्त जाडंही राहत नाही त्यामुळे मोदकाच्या पाऱ्या बनवायला सोपं जातं आणि उकडल्यानंतरनं मोदक खाली चिकटून राहत नाही मोदक वळत असताना सुरुवातीला मोदकाच्या पाऱ्या करून घ्याव्या आणि अलगद हळूवार मुठीत घेऊन पाऱ्या वरती सरकवत घ्याव्या आता या पाऱ्या हाताच्या चिमटीने अलगद एकत्र जुळवून घ्याव्या तर तयार आहे आपला कणकेचा मोदक अशाच प्रकारे मी बाकी सारे मोदक वळून घेतलेले आहेत आता हे मोदक आपण उकडणार आहे मोदक उकडण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच मोदक हे उकडायला ठेवावे नाहीतर मोदक हे वातड होतात आता मोदक पंधरा ते वीस मिनिट आपण उकडायला ठेवणार आहे वीस मिनटानंतरनं बघू शकता की आपले मोदक छान उकडलेले आहेत मोदक चांगले लिया उकडल्यानंतर ते तेलकट दिसू लागतात मोदकांना एक छान अशी शाईन येते तयार आहेत आपले उकडीचे मोदक